Tell me pretty lies, look me in the face. Tell me that you love me, even if it's fake. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे मास्टर माइंड आर्ट. तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला डम्पिंग ट्रॉली याच्याबद्दल देणार आहे, म्हणजे डम्पिंग ट्रॉलीला जे पेंट अप्लाय केलं आहे ते कशा प्रकारे केलं आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मी तुम्हाला टोटल त्याची माहिती देणार आहे. आणि पेंट करण्याच्या दरम्यान ज्या काही प्रोसेस आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता. मी ज्या काही प्रोसेस केल्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये गॅरंटी देतो की किमान किमान 10 वर्षे पेंट तुमच्या ट्रॉलीचा हलणार नाही, ही आपली गॅरंटी आहे. आणि तुम्ही जर त्या प्रोसेसनुसार जर केले तर 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं पेंट अजिबात हलणार नाही. तर आपण काय करूया, व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला मी मध्ये मध्ये माहिती देत मी तुम्हाला टोटल व्हिडिओ असा म्हणजे समजून सांगणार आहे की कोणता पेंट वापरला आहे, पेंट नंतर कोणती प्रोसेस केली आहे, आणि ज्या काही गोष्टी आहेत बारीक सारीक त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण घंटी दाबल्यामुळे तुम्हाला जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अप्लाय केला तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर आपण काय करूया, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्याला ज्या ट्रॉलीला पेंट करायचं आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे आहेत महादेव लोहार दादा. हे ट्रॉलीचे नवीन ट्रॉली बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात. जर तुम्हाला नवीन ट्रॉली वगैरे बनवायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता. खाली नंबर दिलेला आहे, महादेव लोहार दादा. अतिशय उत्कृष्ट प्रकारचे काम या ठिकाणी होते, तुम्ही पाहू शकता. पूर्ण बारकाईने काम केले जाते. तर ह्याच ट्रॉलीला आपण पेंट करणार आहोत. हे त्यांचे ऑफिस आहे. तर तुम्ही इथे येऊन यांना भेटू शकता. तर अशा प्रकारे ट्रॉलीचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर पेंट करण्याअगोदर आपल्याला या ट्रॉलीवरचे जे वेल्डिंगचे पार्टिकल्स आहेत ते पूर्णपणे काढावे लागेल. त्यासाठी आपल्याला ग्राइंडरच्या साह्याने ते पार्टिकल्स काढावे लागतील. पार्टिकल्स काढल्यानंतर पाण्याने वॉश करूनच आपण कलर अप्लाय करणार आहे. तर सुरुवातीला मी NC प्राइमर अप्लाय करणार आहे, त्याला सर्फेसर असे म्हणतात. सर्फेसरचा हा एक पॅनेलला आतील बाजूला पेंट अप्लाय केलेला आहे. त्यानंतर आता आपण चेसीला पेंट अप्लाय करणार आहोत. त्यासाठी आपल्याला चेसी ब्लॅक म्हण हा ॲशनचा पेंट येतो, तो आपण चेसीला पेंट अप्लाय करणार आहोत.
तर आपण सरफेसरवरती जी पुट्टी भरली होती फिनिशिंगसाठी ती पुट्टी 690 पेपरने घासून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. त्यानंतर जे काही छोटे छोटे पार्टिकल आहेत ते पूर्ण आपल्याला काढावे लागतील पुन्हा एकदा, आणि वॉश परत एकदा वॉश करून आपण त्याच्यावरती पेंट अप्लाय करणार आहोत. जो पेंट अप्लाय करणार आहे त्याचे 3 लेयर आपल्याला मारायचे आहेत. तर मित्रांनो, ट्रॉली पूर्ण क्लीन केल्यानंतरच मी पेंट अप्लाय करतो आहे. ह्याचे मी 3 लेयर मारणार आहे. पेंट मारून कंप्लीट झाले. साधारणतः 2 ते 3 तास ड्राय झाल्यानंतर ह्याच्यावरती मी आता क्लिअर कोटचा 1 लेयर मारणार आहे. मित्रांनो, क्लिअर कोट म्हणजेच कोटिंग मारून झाल्यानंतर 14 तास ड्राय झाल्यानंतरच आता रेड आणि ब्लूचा पट्टा अप्लाय करणार आहे. त्यासाठी मास्किंग प्रथम मास्किंग करून घ्यावं लागेल, त्यानंतर आपण रेड पट्टा आणि ब्लू पट्टा अप्लाय करणार आहे. तर मित्रांनो, फायनली काम कंप्लीट झालेलं आहे. साधारणतः 3 दिवस लागले काम कंप्लीट करण्यासाठी, आणि ज्या काही प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत 100% जर तुम्ही तशा अप्लाय केल्या, म्हणजे 100% जर तुम्ही त्या प्रोसेस तुम्ही पेंट करतेवेळी केल्या, तर तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या गाडीचा ट्रॉलीचा कलर 100% 10 वर्ष हलणार नाही. तर आता जे काही काम कंप्लीट झाले हे मी तुम्हाला एकदा रिव्ह्यू करून दाखवतो, त्यानंतर आपण थोडी माहिती. धन्यवाद मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.